मॅग्नेटाईट किंवा लोह खनिज निसर्गात खाणीत सापडते चित्रातील लोखंडी पट्टी दुसऱ्या चुंबकावर घासतात यामुळे आणखी एक चुंबक तयार होते आपल्या शिवणाच्या सुईचे सुद्धा चुंबक करता येते ही सुई लोखंडाची असते यासाठी सुई आडवी ठेवूया एका हाताने घट्ट धरूया दुसऱ्या हातात चुंबकपट्टी घेऊया सुईच्या मध्यापासून कडेपर्यंत अशा एकाच दिशेत ही चुंबकपट्टी सुईवर शंभर वेळा घासूया लक्षात ठेवा की पट्टी एकाच दिशेत घासायची आहे मागे पुढे करायची नाही असे केल्यामुळे सुईला चुंबकत्व प्राप्त होते त्यामुळे टाचणीसारख्या छोट्या लोखंडी वस्तू सुई आकर्षित करते अशा प्रकारच्या चुंबकत्वाला प्रवर्तित चुंबकत्व असं म्हणतात असे चुंबकत्व फार थोडा वेळ राहते तुम्ही टाचणीऐवजी खेळा वापरून चुंबक तयार करू शकाल का प्लास्टिकची पट्टी किंवा काचेची पट्टी वापरून तिच्या चुंबकत्व येईल का करूनच पहा हे बाजारात मिळणारे होका यंत्र आहे याचा उपयोग दिशा ओळखण्यासाठी शोधण्यासाठी होतो चुंबकत्व असलेली सुई वापरून आपण असेच एक होका यंत्र घरी तयार करू शकतो प्रयोग एक पाण्याच्या प्लॅस्टिकच्या बाटलीचे झाकण घेऊया चुंबक घासून घासून जी सुई आपण ठेवली ती घेऊया झाकणातून सुई एका बाजूने टोचूया व दुसऱ्या बाजूने बाहेर काढूया एक प्लास्टिक छोटे प्लास्टिकचे भांडे घेऊया त्यात थोडे पाणी घालूया सुई घुसवलेले झाकण या पाण्यावर अलगट ठेवूया निरीक्षण सुई असलेले झाकण हलते सुईची टोके उत्तर दक्षिण दिशेत स्थिर झालेली दिसतात सुईचे टोक म्हणजे दक्षिण ध्रुव होय सुईचे भोक म्हणजे उत्तर ध्रुव होय हे भांडे आता वेगवेगळ्या जागी ठेवूया सुईचे टोक ज्या बाजूला असेल ती दक्षिण दिशा होय त्याच्या विरुद्ध सुईचे भोग ज्या बाजूला असेल ती उत्तर दिशा होय आपण घरच्या घरी असे होका यंत्र करून दिशा तपासू शकतो सुईवर चुंबक घासून आपण सुईत चुंबकत्व आणले आपल्याला चुंबकातून चुंबकत्व काढता येईल का प्रयोग दोन चुंबक खूप वेळा तापवले किंवा त्यावर खूप वेळ हातोड्याने ठोकले तर त्यातले चुंबकत्व नाहीसे होते त्यामुळे चुंबकत्व गेलेली सुई टाचण्यांना स्वतःकडे ओढून घेऊ शकत नाही प्रयोग तीन चुंबकत्व असलेली सुई मधोमध तोडली तर काय होईल उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुव वेगवेगळे होतील का चिमट्याने ही चुंबकत्व असलेली सुई मधोमध तोडूया मगाशी दाखवल्याप्रमाणे एक तुकडा एका झाकणात इकडून तिकडे घालूया दुसरा तुकडा दुसऱ्या झाकणात इकडून तिकडे घालूया पाणी असलेली दोन प्लास्टिकची भांडी घेऊया दोन्ही झाकणे पाणी असलेल्या भांड्यांमध्ये वेगवेगळी ठेवूया निरीक्षण एक उत्तर ध्रुव आणि एक दक्षिण ध्रुव असलेली सुई आपण मधोमध तोडली म्हणजे एकीकडे उत्तर ध्रुव गेला आणि दुसरीकडे दक्षिण ध्रुव गेला असे होत नाही दोन्ही तुकडे स्वतंत्र चुंबकासारखे काम करतात म्हणजेच चुंबक तोडून त्याचे ध्रुव स्वतंत्र करता येत नाहीत चुंबक कापले तर दोन चुंबक मिळतात चुंबकत्व असलेल्या सुईचे तीन भाग करून तपासून पहा प्रत्येक तुकड्याला एक उत्तर ध्रुव आणि एक दक्षिण ध्रुव असेल प्रयोग चार दोन पट्टी चुंबक घेऊया एका चुंबकाचा उत्तर ध्रुव एन आणि दुसऱ्या चुंबकाचा दक्षिण ध्रुव एस एकमेकांजवळ आणूया दोन्ही पट्ट्या एकमेकांना चिकटतील निरीक्षण दोन्ही पट्ट्या चिकटल्यामुळे त्या एका चुंबकासारखे काम करतात हे चुंबकही टाचण्या स्वतःकडे ओढून घेते आजच्या प्रयोगांमधून आपण पुढील गोष्टी शिकलो एक लोखंडी पट्टीवर चुंबक अनेकदा घासल्याने लोखंडी पट्टीत चुंबकत्व येते याला प्रवर्तित चुंबकत्व म्हणतात हे तात्पुरते असते चुंबक खूप वेळ तापवले किंवा खूप वेळ हातोड्याने ठोकले की त्यातील चुंबकत्व नाहीसे होते